क्रिकेट लीग यांच्या वतीने आजपासून हाफ पिच क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या टूर्नामेंट 9 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. आज या टूर्नामेंटचे उद्घाटन 2 वाजता तिचा जागर व भारतीय जनमतच्या संचालिका संपादिका माननीय शर्वरी पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा डे नाईट शेड्यूलमध्ये होणार आहेत. शनिवारी दुपारी 2 ते 7 व रविवारी 4 ते 10 या वेळेत ह्या स्पर्धा होणार आहेत. तर सेमीफायनल व फायनल मॅचेस ह्या रात्री आयोजित केल्या आहेत. तर सदरच्या या हाफ पिच क्रिकेट मॅचेस शिवपार्वती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सांगली कोल्हापूर रोड हॉटेल वुडलँडच्या मागे आयोजित केल्या आहेत. धोनी कॅप्टन समोर या. कोण मागणार आहे? कोण मागणार कॅप्टन? तुम्ही बोला सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या खेळाडूंचं स्वागत करतो ते इथं आल्याबद्दल आणि आपल्याला टीम मध्ये सहभाग करून सगळ्यांमध्ये इन्वॉल्व्ह करून आपल्याला इथं सहभाग झालेला आहे. शर्वरी मॅडमने हे खूप मोठं आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या निमित्तच ही टूर्नामेंट होत आहे हे मी जाहीर करतो. आणि पुढचे 2 शब्द मॅडम बोलतो. चांगली फायटर्स आणि कुठले गोल्डन या ठिकाणी वैभव माने संदीप पाटील आणि त्यांचा सगळा या ठिकाणी जो ग्रुप आहे त्यांनी हे टूर्नामेंटचं आयोजन केलंय. खरंच कौतुकास्पद आहे कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या खेळांनाही तितकंसं महत्व देणं काळाची गरज आहे कारण त्याच्यामुळे हेल्थही चांगली राहते. माणसाच्या तणावमुक्त आयुष्यात खेळ या गोष्टीला खेळकर वृत्ती राहते. त्यासाठी खेळ हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या यंगस्टरनी हा जो उपक्रम केलाय त्याला माझ्या खूप खूप सदिच्छा आणि भरभराटीनं पुढच्या वेळीही ह्याच्यापेक्षा मोठी टूर्नामेंट भरवा. तुम्ही कोणतेही कार्यक्रम करा आम्ही तुमच्या सोबत आहे. सर बोला. आज टर्फ क्रिकेट हा एक विषय नवीन आहे आणि मुलांना एक चांगलं खेळण्याचं व्यासपीठ आहे. शर्वरी मॅडमनी एक नवीन पाया या सांगलीमध्ये घातलेला आहे आणि खरोखरच येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या टर्फ मॅचेस पुढे व्हाव्यात आणि आजचा हा यांची सुरुवात चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आणि ह्या सुरुवातीचं जे श्रेय आहे ते खऱ्या अर्थानं मॅडमना जातं आणि याचं उद्घाटन झालेलं आहे असं आम्ही जाहीर करतो. खूप चांगल्या मॅचेस होत्या अशा अपेक्षा.
Thank you.